कर्नाटकात दोन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कर्नाटकात दोन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी सोमवारी अशी घोषणा केली आहे की राज्यात दिल्लीत आणि महाराष्ट्रातून अधिक कोरोनाचे संक्रमण होत आहे कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कर्नाटकात दोन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी सोमवारी अशी घोषणा केली आहे की राज्यात दिल्लीत आणि महाराष्ट्रातून अधिक कोरोनाचे संक्रमण होत आहे अशातच चौदा दिवसांचा कर्फ्यू लावला जाणार आहे त्याचसोबत नागरिकांना आता कठोर नियमांचे पालन करावे लागणार असून ते उद्या रात्रीपासून लागू केले जाणार आहेत तसेच सकाळी सहा ते दहापर्यंत अत्यावश्यक सेवा सुविधांसाठी परवानगी दिली गेली आहे सकाळी दहा नंतर सर्व दुकाने बंद ठेवली जातील फक्त बांधकाम वनकाम आणि शेतीसंबंधित क्षेत्रांना परवानगी असेल सार्वजनिक वाहनेसुद्धा बंद असणार आहेत संतोष तारळे के न्यूज